नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची महत्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण 88% भरलेलं आहे। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जायकवाडी धरणाची पाहणी केली। जायकवाडीमधून पाणी सोडण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। दृश्य आपण बघतोय, सध्या संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरण 88% भरलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनी इथली पाहणी केली आहे। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। दत्ता, जायकवाडीमधून पाणी उद्या सोडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे? नक्कीच उद्या पाणी सोडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, मात्र जायकवाडी धरण आजच 90% आसपास भरल्यामुळे या ठिकाणी अब्दुल सत्तार यांच्याकडून या धरणाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी सुद्धा दाखल झालेले आहेत। अब्दुल सत्तार बोलत आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। याचं निश्चित आज आपण मराठवाड्याच्या जनतेसाठी एक खुश खबर आहे, एक आनंदाची बातमी आहे का 90% भरला। मला वाटतं होतं 10% अजून भरल्यानंतर 90%च्या 91-92% झाला का पाणी खाली सोडावं लागेल। वरती हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे का अजून 2-3 दिवस या ठिकाणी रेड अलर्ट घोषणा झालेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय, CO असतील, आमचे सर्व पदाधिकारी, विशेषतः आम्ही यांना या गोदावरी नदीच्या या पात्र पाहिल्यानंतर या पाण्याने जे आमच्या लाटा आहे त्याच्यामुळं विलासबापूचा माझा पाण्याने स्वागत केलं। विलासबापूचं घर इथे पाचवडला आहे, माझा सिल्लोडला आहे, परंतु हा पाण्याचा आशीर्वाद घेऊन या नाथसागराचा आणि खरं म्हणजे हे नाथाची नगरी म्हणून जे ओळखल्या जाते पैठण, मोठा दिलासा आहे मराठवाड्यासाठी, मोठा दिलासा जिल्ह्यासाठी आहे, मराठवाड्यासाठी आहे आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीने पुढचा भविष्य जो आमचा आहे, मी या ठिकाणी परत येणार। आमचा जो जॅकवेलचा काम, महानगरपालिका ही संभाजीनगरची जी आहे त्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, 70% काम झालेलं आहे, 30% बाकी आहे, त्याचीही पाहणी एक दिवस आम्ही सर्व यंत्रणा घेऊन करणार आहे। कारण की जानेवारी ही याची कटअप डेट आहे पाण्याची आणि संभाजीनगर शहरवासियांना पिण्याचा पण पाणी केले, शेतीचं नुकसान सुद्धा झालेलं आहे, सरकारकडे काय तुम्ही कराल? कारण पालकमंत्री तुम्ही सकाळपासून फिरताय, शेतीचं नुकसान नाही? संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये अनेक नुकसानी झालेल्या आहेत। सातत्याचा पाऊस 3 दिवसापासून सातत्याने पडतोय आणि आपण एक नवीन GR मध्यंतरी मुख्यमंत्री महोदयांनी हे जे GR काढलेलं आहे ते सातत्याचा पाऊसाचा त्याचा आजही मी कृषी अधिकारी माझ्यासोबत आहे, जिल्हा कृषी अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत आणि CO साहेब आहेत, या सर्वांना सांगितलं का गावामध्ये घराचे नुकसान झाले असतील, जिल्ह्याला मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।